महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे नेते स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या चौसष्टव्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील अवसंतदा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमॅन विशाल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम संपल्यानंतर माधवनगर रोडवरील स्वर्गीय मदनभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली दरम्यान महाराष्ट्राचे माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे नेतेस्वर्गीय कैलासवासी मदनभाऊ पाटील यांच्या चौसष्टव्या जयंतीनिमित्त माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने युवा मंचाचे जिल्हा कार्यालय विष्णू अण्णा भवन येथे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी विश्वास बापू पाटील भारतीय हॉस्पिटलचे मानद संचालक डॉक्टर एच एम कदम डॉक्टर जितेश कदम डॉक्टर मोनिका कदम आदित्य कदम सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पवार पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉक्टर सिकंदर जमादार ज्येष्ठ नेते एन एस पाटील माजी महापौर किशोर शहा विजयराव धुळूवळू सांगली मार्केट कमिटीचे संचालक प्रशांत पाटील मजलेकर शशिकांत नागे हाऊसिंग फायनान्सचे माजी संचालक सुभाष यादव नगरसेवक उत्तम साखळकर संतोष पाटील फिरोज पठाण नगरसेविका रोहिणी पाटील वसंतदादा दत्त महाविद्यालयाचे सचिव भावेश शहा संचालक प्रमोद परीख मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे शीतल लोंढे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते